नमस्कार मित्रांनो, आज आपण तळाशी गावामध्ये जाणार आहोत। तळाशी गावामध्ये ग्रँड स्टेशन ह्या कापड दुकानच्या उद्घाटनासाठी धनंजय पवार डीपी दादा तसेच 712 हॉटेलचे मालक येणार आहेत। आणि मित्रांनो, डीपी दादांची कॉमेडी ऐकायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी इथं तळाशीला आलो होतो आणि इथं मला हे भेटलेले सचिन टोपले ब्लॉग असतात त्यांचे, बघा, सबस्क्राईब करा आणि जितकं होईल तितकं शक्य तितकं शेअर करा। इलेक्ट्रिक बाईकचे पण व्हिडिओ आहेत त्यांचे, त्याला पण लाईक करा। नमस्कार, मला काही सगळे पीठ लग्नाचे दिसले। सर्वप्रथम इथं आल्यानंतर एक व्यक्ती आम्हाला इथं भेटली, सर आंबेडकर साहेब। म्हणजे एक किस्सा सांगतो, म्हणजे मी यांना कधी पाहिले नव्हतं, तुमच्या बंधुराजांना आम्ही पेपरात बघायचो। साहेब दुकानात आलते, इलेक्शन केडीसीची होती, पेपरात आणि माझा लांबपर्यंत संबंध नाही, बातम्यात आणि माझा लांबपर्यंत संबंध नाही। आणि साहेबांनी माझ्यासंग फोटो काढले, साहेब काय बोललो नाही तसंच गेले। नंतर एक माणूस सांगितलं की ते असं असं ते आहे, अरे मग बोला बोला नाही म्हटलं, आता ते गडबड जाणार आहेत। जवळ जाताना यांच्या माणसाला सांगितलं, साहेबांना सांगा 3 मतदार काय वेळा तुम्ही निवडून येणार आहे। सगळ्यात महत्वाचं सांगतो, आमच्याच गावातल्या माणसाच्या विरोधात बोलायला मला माहित नाही, पण ठीक आहे, जे बोललो म्हणजे मला कसं आहे, मला सगळे म्हणतात तू काळाजी बोलाय, माझ्या घरात येऊन काय बोलला तर भांडणं लागतात। राहुल दादाच्या बी घरात भांडणं लावलंय, रविदाजीनं आजपर्यंत धाडच केलेलं नाही बायकोला समोर आणायचं, आणि आणायचं लगीन झालेलं नाही। मी रविदाजीला परवा सहज म्हटलो, दाजी चला की घराकडे जाऊया, नको तुला काय मटण खायचं आहे माझ्या हॉटेलमध्ये बसून खा, खरं घरला काय नाही। तर इथं जमलेला सगळा प्रेक्षक वर्ग तुम्ही आम्हाला बघताय, तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडतात, तुम्ही जे आम्हाला भरभरून प्रेम देतात, खरंच त्याबद्दल आम्ही तुमचे म्हणजे शब्दामध्ये ते आभार आम्हाला मानता येत नाही। कारण म्हणजे लाखात एक व्यक्ती जसं निवडणुकीमध्ये यशस्वी होतोय, तसंच आमच्यासारखी माणसं लाखो लोक तुमच्या निवडणुकीपेक्षा जास्त स्ट्रगल आहे। तुमच्याकडे 5-6 उमेदवार कॅन्डिडेट, आमच्या इथं जर आला कंडी तुम्ही एका गल्लीत धा नाही, आणि ती मलाच विचारतात दादा ही एडिटिंग कसं करू, पण आम्ही कॉम्पिटिशन समजत नाही, कारण आम्ही हा व्यवसाय समजत नाही, आम्ही एक छंद म्हणून जोपासतो, त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देता। आणि आज या ब्रँड स्टेशनच्या निमित्तानं आम्ही आज इथं आलोय, जे त्यांनी आम्हाला मन मोठं करून बोलवलंय, उधार करून बोलवलंय, गावात 50-100 बोर्ड लावला म्हणून मला कळलं, जे मी निवडणुकीत राहिलो असतो आमच्या गल्लीत बी लावलं असतं निवडणूक बोर्ड, कारण जिथं पिकतंय तिथे ते खपत नाही। त्यामुळं हात जोडून तुम्हा सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानतो, जे महत्वाचं काय तर बोलताना असं करते ते देव सुद्धा मान्य करत नाही। हात जोडून तुम्हा सर्वांचा आम्ही इथं मनापासून आभार मानतो, इथं बोलवला हेमंत पाटील आणि त्यांचे आज तुमचंही तुम्हालाही म्हणजे व्यवसायाबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा देतो, आणि गावात जाताना एक राऊंड मारा आणि ब्रँड स्टेशन नावाच्या नंबर पेट एक 100 करा, गावातली सगळी गल्लीतली माणसं तुमच्या दुकानात खरेदीला येतात। एवढं बोलतोय आणि 2 शब्द माझे संपवतो। समीकरण होतं ते आता बदलत चाललेलं आहे, माझ्यासारखे आणि हेमंत सारखे दीपक असतील यांच्यासारखे बरेच उद्योजक नवतरुण आता व्यवसायाच्या निमित्ताने समोर येत आहेत। माझी मराठी तरुणांना विनंती आहे, व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणे करा, आपल्याला यश नक्की मिळेल। जे हेमंत आणि दीपक यांनी ब्रँड स्टेशन नावाने जे कपड्याचं शोरूम सुरू केलेलं आहे, त्याला सुरू करण्याच्या पूर्वीच प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे, असाच प्रतिसाद आई महालक्ष्मीच्या कृपेने त्यांना मिळत राहो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो। हॅलो, नका मी कधी माईकवर बोलतो।
बोलत नाही आता काय थरथर आले माझं ना कोण तर मला पाहिजे थरथर तर ग्रँड स्टेशनच्या मला उद्घाटनासाठी बोलवलं रे म्हणजे रे भारी वाटते म्हणायला सांगायला गेलं तर इथपर्यंत आलो नसतो ते रिक्षा असते पळवा ते वाऱ्यानं मागच्या मागे गेलो असतो जॅकेट जॅकेट सुपरमॅन घेत चालतं तर असं तुम्हाला ब्रँड स्टेशनचे मालक तुम्हाला पुढच्या वाटचालीत असंच शुभेच्छा आणि दादा हे एवढं पब्लिक गोळा करायचं कोणाचं बी काम नव्हतं फार मोठं होशिला या एवढ्या मित्र प्रेमाची साथ तुम्ही तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी पडू शकत नाही त्यामुळं उद्यापासून रोज सकाळी दोन हॅलो हॅलो चांगलं बोलताना बंद पडते बघा रोज सकाळी 2 मिनिटं माईकवर बोलायचा प्रयत्न करा दादा नक्कीच यश तुमच्या पायथ्याशी असेल प्रयत्न हे करणारच आहे तुमची साथ तर आहेच आहे आणि आभार तर मानू शकत नाही मी तुमचे कारण हे प्रेम आहे आणि हे प्रेमाचं मूल नाही होत हे खूप मोठं आहे माझ्यासाठी आणि याच्यासाठी मी सदैव ऋणी राहील भविष्यात माझ्या हातून असंच काहीतरी घडेल आणि हेच प्रेम तुमचं मला भेटत राहील हीच अपेक्षा आभार